नमस्कार सकिन्नो, लई दिवसांनी भेटले मी तुम्हाला। हे बघा, आता मी तुम्हाला 36 माप दाखवलं, 34 माप दाखवलं, आता तुम्हाला मी 42 माप दाखवते। बघा, तिचं माप पूर्ण घेतलेलं आहे। तिची उंची आहे 14 आहे, तर आपल्याला 1 इंच ॲड करून आपल्याला 15 इंच घ्यायची। छाती तिची 42 आहे, त्याच्यात आपल्याला 1.5 इंच वाढून तिची 12.5 ची घडी घ्यायची। शोल्डर 6.5 इंच आहे, मोंडा तिचा 6.5 इंच आहे, भाई तिची 9.5 इंच आहे, कमर 37 इंच आहे, दंडगेर 7.5 आहे, मागील गळा 9.5, पुढील गळा 6। तर आपण आता याच्यावर कटिंग टाकणार आहे। नीट बघून बघा तुम्ही मी कशी कटिंग टाकते, कशी 42 माप आहे, मोठं माप आहे। हे बघा, आता आपल्याला उंची टाकायची आहे, 15 ची उंची घ्यायची आहे। हे बघा, आपण इथं घेतला 6 इंच, मोंडा घेतला 6.5 इंच, शोल्डर घेतलं 6 इंच। आपल्याला इथून निम्मा करायचंय। अडीच इंच शोल्डर घ्यायचं आहे, 6 इंच गळा घ्यायचा आहे। बाईची तब्येत चांगली आहे, त्यामुळं आपल्याला गळा मोठा घ्यायचा आहे। वरतून 1 इंच, खालून वरतून 5 इंच घ्यायचं आहे। इथं आपल्याला इथून तिचं माप मोज करून घ्यायचं ब्लाऊजचं, असं आपल्याला ह्या अंदाजे राहतं ना, आपल्याला इथं मोजून घ्यायचं तिचं किती आहे। तिचं 2.5 इंच आहे, आपल्याला पण 2.5 इंच घ्यायचं आहे। पूर्ण उंची टाकायची आपल्याला 15 इंच। तर 37 निम्मा किती येतं आपल्याला, आपण मी मागचे तुम्हाला दाखवलं होतं, आपण टेपने असं मोजून घ्यायचं। माझं सगळं काम टेपचं आहे। 9.25 ची घडी येते तिच्यावाली, 9.25 ची घडी आल्यानंतर आपल्याला इथं 9.25 घ्यायचे। इथं आपल्याला 1 इंच वाढवा घ्यायचं मागच्या भागाला, इथं 1.5 इंच घ्यायचं। डायरेक्ट आपल्याला ही रेघ वाढून घ्यायची अशी। घ्यायचं किती क्रॉस पट्टी आहे, मोजूनच मग कटिंग करायची। आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे। इकडून 2.5 इंच घ्यायचं आहे।
डायरेक्ट आपल्याला असं वळून घ्यायचं इथून पट्टी लावून. तिचं आपल्याला मोजून घ्यायचं छातीचा हात किती येतो मोजून घ्यायचं. असं आपल्याला इथून 3.5 इंच घ्यायचं आहे. छातीचा 10वा भाग 3.5 इंच घ्यायचा. इथून आपल्याला अशी रेस करून घ्यायची. योग पट्टी साडेसहा इंच छातीचा कटोरीचा भाग 6.5 इंच घेते. मग आपल्याला डायरेक्टली असं मिळून घ्यायचं आहे. असं मिळून घ्यायचं अलग लक्ष. हा झाला कटोरीचा भाग, हा झाला फ्रेंडचा भाग, हा झाला योगपट्टी 3 नंबर. आपण असे नंबर द्यायचे त्याला. आता कटिंग करायची आपल्याला. हे बघा आपल्या आता पाठीमागचा भाग झाला. आपल्याला हा पुढचा भाग काढून घ्यायचा. आता असं मध्ये धरायचं, असं काढून घ्यायचं. दोन भाग आपल्याला वेगवेगळे करायचे. हे बघा आता हा झाला बॅकचा भाग. हा फ्रेंडचा भाग झाला बॅकचा भाग. आता ही कटोरी. आता मी हे माप काढून घेते, हे बाजूला ठेवते. हा मोंड्याचा आकार आहे पुढचा. पुढचा बाई लावतो ना आपण, मोंड्याचा आकार आहे हा पुढचा. योगपट्टी आता हे मागचा भाग झाला. बघा आता हे भाग पूर्ण झाले. आता फक्त कटोरीचं मला माप काढायचं. आता आपल्याला कटोरीचा भाग काढून घ्यायचा. माझे कागद नाही मुरला त्यामुळे मी याच्यावर काढते. हे बघा आपल्याला सारखं ठेवायचं आहे कटोरीचा भाग. सारखा ठेवून आपल्याला आखून घ्यायचा खडून जमलं तर. नाही तर मग ते कटोरी काढायला मग ते कटोरी चुकून जातं. मग ब्लाऊजच चुकतं आपल्याला. कटोरीनं व्यवस्थित आले का छातीच्या अनुसार कटोरी काढावं लागेल. आता या बाईची छाती आहे 42 ची. मग हिला 9 चीच कटोरी लागणार. पेनने तुम्हाला आखून दाखवते. आता आपल्याला याच्यामध्ये वाढवायचं आहे. आपण असं धरलं, आता असं ठेवलं, बरोबर आलं. आता आपण याच्यात वाढवणार. ते किती वाढवणार? आता त्या बाईची छाती 42 ची आहे असल्यामुळे आपल्याला इकडून 1 इंच घ्यायचं आहे आणि इकडून 1.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला किती मिळणार ते बघू आपण. आपल्याला 9 ची घडी लागते, छाती लागते ना. हे बघा तर आपल्याला इकडून 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा इकडून 1 इंच घ्यायचं. मी बोलले तसंच झालं ना. इकडून 1 इंच वाढवायचा, इकडून 1.5 इंच वाढवायचा. म्हणजे आपल्याला मार्जिन बरोबर मिळून जाणार. इथं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आखून. इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आता त्या बाईचं जुनं ब्लाऊज घ्यायचं मापाचं.
ते आपण मोजून घ्यायचं. आता तिला ते अंगात बसलेलं असल्यामुळे आपण तिचं मापाने घेऊन शिवायचं. हे बघा, हिचं माप खूपच कमी येतं, तरी चारची. तर आपल्याला किती घ्यायचं इथून? आपण इथून घेणार, आपल्याला घेणार 5 इंच. इथं थोडस इकडं घ्यायचं, इकडून आपण 1 इंच घेतलेला आहे. इकडून आपल्याला 1.5 इंच वाढवा घ्यायचं, फक्त शिवण्यापुरतं घ्यायचं. इथं फक्त शिवण्यापुरतंच घ्यायचं, आपल्याला जास्त नाही घ्यायचं. इथून आपण डायरेक्टली असं करून घेणार. इथं हे बघा, असं आपण माप बरोबर आणायचं मापाने, असं करून करून बरोबर इथपर्यंत एकवर आपण जिथं आखलेलं आहे ना तिथं बरोबर आपलं टच झालं पाहिजे. हे बघा, असं इथून थोडं घ्यायचं, आपल्याला शिवण्यापुरतंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. आता डायरेक्टली आपल्याला असं इथून 4.5 वर आपल्याला घेऊन टाकायचं. 4.5 वर घेतला मध्यभागी, मग इथून आपल्याला खाली 1 इंच घ्यायचं, फक्त जास्त नाही घ्यायचं, 1 इंच घ्यायचं. कारण तिची उंची जास्त आली कटोरीची. हे बघा, ही उंची जास्त आली. आपल्याला इथं जेवढं आपण इकडं घेतो ना, असं इकडं घेतो ना, त्याचे आपल्याला 1.5 इंच कमी मिळायला पाहिजे. 8.5 आपल्याला कटोरी मिळाली पाहिजे. हे बघा, इथं 8.5 बरोबर येते. इथून आपल्याला डायरेक्टली असं रे वळून घ्यायचे, थोडीशी खाली वडायची. हे बरोबर माप आलेलं आहे ना, आपण बरोबर असं घेऊन असं वळून घ्यायचं. आपल्याला घ्यायचं इथून माप घेऊन टाकायचं. हे बघा, या बाईची कटोरी इथं जो जसं आलेलं आहे ना तसं तिचं कटोरीचा भाग. हे बघा, बटणाच्या बाजूने बघून घ्या तुम्ही कसा आकार आलेला आहे. हे बघा, आता आपण कपड्यावर काय टाकल्यानंतर इकडून थोडं वाढून घेणार, इकडून थोडं वाढून घेणार, बरोबर आपल्याला मार्जिन मिळून जाईल इथं. हे बघा, हे पण आता आपल्याला कटिंग करायची. हे ब्लाऊज मी कापलं, मी तुम्हाला शिवून पण दाखवणार आहे. पण उद्या मंगळवारी तुम्हाला याची व्हिडिओ पडेल. मी बाईचं माप म्हणजे माझं जुनंच होतं, मी ते तुम्हाला दाखवते बाईचं माप. हे बघा, कारण त्याच बाईचं माप जे ब्लाऊज शिवलेलं होतं ना तिचंच माप आहे आणि तिचंच आलेलं आहे. हे बघा, आपल्याला तिची माप घेतलेलं आहे आपण तिचं 9.5ची बाई. दंड घेर आपल्याला तिचा आहे 9चा, 9.5 अशी आहे आणि दंड घेर असा आहे. तिचा शिवून दंड घेर तिचा 7.5 येतो. आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायची. पहिले पण आपण ब्लाऊज आपल्याकडे शिवायला आल्यानंतर आपण पहिले दंड घेरचा माप मोजायचं, आपलं किती आहे त्या बाईची फिटिंग, ती मोजून आपल्याला आपण किती घेतो 1.5 इंच, म्हणजे आपल्याला ती बाई 9 इंच आली. आपण इकडं खाली हा मोंड्याचा भाग आहे, दंड घेर तिचा आहे 8.5 इंच घेऊन टाकायचा आणि तिचा दंड घेर आलेला आहे 6.5 इंच, म्हणजे आपल्याला 1.5 इंच इथं मार्जिन मिळून जाती. आपल्याला सरळ हा मार्जिन भाग मिळून जातो, म्हणजे हे ब्लाऊज तिला फिटिंगला बरोबर बसतं. आता आपल्याला बाईचं पण माप झालंय आणि कटोरीचं पण माप झालंय. हे बघा, फ्रेंडचं झालेलं आहे, बॅगचं पण माप झालेलं आहे पूर्ण. मला हे कागद पुरला नाही म्हणून मी तुम्हाला ह्या कागदावर दाखवलं.
मी सहसा हाच कागद घेते नरम, पण आता तुम्हाला ते दिसाव म्हणून मी हा कागद वापरते। हे बघा, बाई झाली, कटोरी झाली, आपल्याला हे पाच भाग आपले वाले पूर्ण झाले। हे बघा, तिचं लाल ब्लाऊज आलेलं आहे शिवायला, दोघी सासूनांचं ब्लाऊज आहे। ही तिचं ते माप नंतर दाखवलं मी सासूसुनाचं। हे बघा, तिचं माप आले, ब्लाऊज आलेलं आहे शिवायला। मी हे तुम्हाला शिवून दाखवणार आहे, फुल बाई आहे आणि याचंच माप घेऊन मी ते तुम्हाला दाखवलं आहे। मी आता उद्या सोमवारी याची कटिंग करणार आहे आणि तुम्हाला मंगळवारी मी हे ब्लाऊज शिवून दाखवणार आहे। मग तिच्या सुनबाईचं शिवून दाखवणार आहे, मग पूर्ण कटिंग दाखवणार आहे। मी आता पेपरावर कटिंग केली, कशी वाटली काय वाटली बघा नीट। आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।